जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग बाय वरती तर आज आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत तर भानू या व्हिडिओचे जे एक्स एम एल फाईल असेल ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची जे काही असेल ते तुम्ही तुम्हाला दिलेले आहे फाईल व ते जे तु, आहे तु, ते तुम्ही तिथून डायरेक्टली डाउनलोड करू शकता ते पण विदाऊट पासवर्ड आणि ती तुम्ही फाईल मॅनेजरमधून डायरेक्टली शेअर करायची आहे अ लाईट मशनमध्ये त्यामध्ये ती तुमची फाईल जी असेल ती इम्पोर्ट होऊन जाईल तर ते तुम्हाला मी शेवटला सांगणारच आहे तर सर्वात आधी आपण जे काही मटेरियल असेल आपला फायरचा इफेक्ट आहे म्हणजे फायर, फायर पार्टिकलचा इफेक्ट आहे टेक्स्टचं आहे ते जे आहे ते तुम्हाला ड्राईव्हवरून जे असेल ते फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता जर तेथून तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला कमेंट करून कळवा मी त्याचा नक्की रिप्लाय देईन व अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज जे आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील तर आपण मागील दोन तीन व्हिडिओजमध्ये इफेक्ट कशा पद्धतीने मी बनवतो हे तुम्हाला मी सांगितले होते मागील <coughs> व्हिडिओजमध्ये आपण इफेक्ट कशा पद्धतीने बनवतो ते त्यामध्ये मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितले होते बट तो व्हिडिओ खूपच मोठा होतो त्यामुळे मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कवर केलेले आहे जर तुम्हाला इफेक्ट कशा पद्धतीने मी बनवतो हे जर समजून घ्यायचे असेल तर तुम्ही मागील व्हिडिओज माझे पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला डायरेक्टलं डायरेक्ट जे आहे ते एक्स एम एल फाईल जे असेल ते प्रोव्हाइड केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट अँड जो काही इफेक्ट आपण यूज केलेला आहे त्याची ते जे असेल ते त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल तरी भाऊ आजच्या व्हिडिओला लवकरच सुरुवात करूया तर भावानु कर सर्वात प्रथम तर आपण इथून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण जी एक्स एम एल फाईल आहे ती आपण आपल्या अलाईट मशीन ॲप्लिकेशनमध्ये शेअर करायची तर तुमचे फाईल मॅनेजर ओपन करून घेऊयात मी इथून रिसेंटमधून घालवतो तर इथून फाईल मॅनेजर ओपन करून घेतो फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर इथून सर्चवरती जातो व इथून मी आपल्या चॅनलचे नाव आहे एडिटिंग तर इथे तुम्ही पाहू शकता शेक इफेक्ट बाय इट्स एडिटिंग बाय इमॅजिनिंग अशा पद्धतीची एक्स एम एल आहे तर ती इथून क्लिक करून घ्यायची आहे शेअरवरती क्लिक करायचं आहे इथे अ लाइट मोशनचा ऑप्शन येतो त्यावरती क्लिक करायचं आहे सिम्पली ती त्यामध्ये ॲड होऊन जाईल त्यानंतर आपण बीटमार्क प्रोजेक्ट देखील सर्च करू ट्वेंटी सिक्स तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आलेले आहे बिटमार्क प्रोजेक्ट ट्वेंटी सिक्स डिसेंबर तर अशा पद्धतीने इथे यावरती क्लिक करू सेंडवरती क्लिक करू अलाइट वरती क्लिक करू तर इथून आपण अलाइट मशन सॉरी अलाईट मशन ॲप्लिकेशन ओपन करून घेऊयात तर इथे आहे तर तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण इथे बिटमार्क हा शेक इफेक्ट आहे बिटमार्क आता आपण ॲड केली होती तर अशा पद्धतीने तुमची बिटमार्क ॲड होऊन जाईल व शेक इफेक्ट अशा पद्धतीचा आहे जो तुमचा शेक इफेक्ट देखील ॲड होऊन जाईल तर भावना अशा पद्धतीने सिम सिम्पलीमध्ये तुम्ही जे असेल ते ॲड करून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला लगेचच इफेक्ट मिळून जातील व लगेचच बिटमार्क प्रोजेक्ट देखील लगेचच मिळून जाईल तर भावानो अशा पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे प्रोजेक्ट ॲड करून घेऊ तर आपण फोटो दिलेला आहे तुम्हाला दाखवतो तो, तो दिलेला आहे याला आपण पाच पॉईंट वीस सेकंदापर्यंत त्यानंतर एकोणीस पॉईंट सव्वीस से सेकंदापर्यंत म्हणजे एनपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे एंडपर्यंत खिसकावून घेतल्यानंतर पाच पॉईंट वीस सेकंदावरती यायचं आहे परवा अनु पाच पॉईंट वीस सेकंदावरती यायचं आहे इथून स्प्लिट करून घ्यायचं आहे स्प्लिट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे ॲड इफेक्टवरती सर्च करायचं आहे फेड इन आउट तर आपल्याला इथे पाहायला मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे स्टँडर्डवरती क्लिक करायचं आहे इन जो असेल तो झिरो आणि आउट जो असेल तो आपण फोर पॉईंट ट्वेंटी अशा सॉरी झिरो पॉईंट ट्वेंटी सेकंद अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने ठेवल्यानंतर पुन्हा इफेक्ट्समध्ये मध्ये जायचं आहे ॲड इफेक्टवरती जायचं आहे केल्यानंतर आपण इथून आपल्याला इथे ब्लर म्हणून सर्च करायचं आहे फक्त तर इथून ब्लर सर्च करतो तर गी एन ब्लर अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्डवरती सिलेक्ट करू व इथून आपण काय करू इथे एक प्लस सी के ॲड करू पाच पॉईंट वीस सेकंदावरती एक प्लस सिकी ॲड करू आणि याला झिरो करून टाकू त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक जो लुक असेल तो आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथून ॲड केलेला आहे ॲड केल्यानंतर पुन्हा इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर इथून सर्च करायचं आहे स्पॉट तर इथून स्पॉट कलरचा ऑप्शन येतो त्यावरती क्लिक करायचा आहे सिम्पली स्टँडर्डवरती क्लिक करा बाकी काहीही चेंजेस करायची गरज नाही आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक जो असेल तो लुक आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे व यानंतर काय करायचं आहे ना प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट दिलेला आहे अशा पद्धतीचा जो आपण ब्लेंडिंग मध्ये जाऊन लायटनवरती क्लिक करून लिनियर डोजवरती क्लिक करायचा आहे व याला सर्वात प्रथम तर व्यवस्थित येथे सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्यानंतर याला व्हिडिओच्या एंड पर्यंत खिसकावून घ्यायचा आहे खिसकावून घेतल्यानंतर पुन्हा पाच पॉईंट वीस सेकंदावरती येऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे स्प्लिट केल्यानंतर आपण जो पहिला आता जे इफेक्ट आपण ॲड केले होते फेड इन आउट गेसियन ब्लर स्पॉट कलर ते इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत व सिम्पली या टेक्स्टवरती म्हणजे जो आपण स्प्लिट केला होता स्टार्टिंगच्या भागावरती पेस्ट करून टाकायचे आहेत त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक जो लुक असेल तो ब्लरचा जो काही इफेक्ट असेल तो मॅच होऊन जाईल व यानंतर बॅक यायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीचा शेक इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे सिम्पली कॉपी केल्यानंतर आपल्या मेन व्हिडिओमध्ये यायचा आहे मेन व्हिडिओमध्ये आल्यानंतर या फोटोवरती म्हणजे पाच पॉईंट वीस सेकंदा नंतरचा जो फोटो असेल त्यावरती ते पेस्ट करायचा आहे त्यावरती पेस्ट केल्यानंतर त्या टेक्स्टवरती देखील पेस्ट करून घ्यायचा आहे व टेक्स्टवरती क्लिक करायचा आहे इफेक्ट्समध्ये जाऊन टाईल्स जो ऑप्शन आपल्याला स्टार्टिंगला दिसत आहे त्याला आपण रिम्यू करून घ्यायचा आहे रिम्यू केल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जो असेल तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर एक नंबरचा कडक जो असेल तो लुक आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो तर अशा पद्धतीने एक नंबरचा कडक जो लुक असेल तो आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो तर यामध्ये ब्लिंक हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी आपण इथून यावरती क्लिक करू ॲड इफेक्टवरती जाऊ व इथून आपल्याला सर्च करायचा आहे ब्लिंक तर त्यामध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलाच आहे बट जर तुमच्यामध्ये ओपन होत नसेल तर ब्लिंक अशा पद्धतीने व याला सोळा सेक सोळा पॉईंट झिरो झिरोवरती सिलेक्ट करायचा आहे व टेक्स्टला देखील त्याच पद्धतीचा इफेक्ट ॲड इफेक्ट व ते पाहायला मिळेल ब्लिंक त्यावरती क्लिक करून याला देखील सोळा झिरो झिरो त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक जो लुक असेल तो आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो तर अशा पद्धतीने तुम्ही जो असेल तो व्हिडिओ बनवायचा आहे भावांनो व स्टार्टिंगला यायचा आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जातो व यामध्ये तुम्हाला दाखवतो स्पेशल इफेक्ट कशा पद्धतीचा आहे तो तर भावना अशा पद्धतीचा इफेक्ट दिलेला आहे तर याला वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे व याला मध्ये जायचं आहे लायटनवरती क्लिक करून लिनियर डोजवरती क्लिक करायचा आहे व यानंतर याची लेअर कॉपी करून तेरा पॉईंट वीस सेकंदा नंतरचा जो भाग असेल तेथे -ते पेस्ट करून घ्यायचा आहे व साधारणतः एकोणीस पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंतचा नंतरचा जो एक्स्ट्राचा भाग असेल तो डिलीट करून द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक जो लुक असेल तो पाहायला मिळणार आहे जर इथून तुम्ही स्प्लिट केलात ना पाच पॉईंट वीस सेकंदावरती आणि इथून आपण ॲड इफेक्टवरती जाऊन स्पॉट कलर हाच इफेक्ट याला देखील दिला तर चालेल इथून स्टँडर्डवरती क्लिक करू त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक लूक पाहायला मिळतो स्टार्टिंगला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट दिसेल आणि त्यानंतर एकदम फुल्ली कडक लुक येणार आहे भावना अशा पद्धतीने तर तुम्ही अशा पद्धतीने देखील बनवू शकता तर भावन मागील व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ खूपच लहान झालेला आहे व तुम्हाला जर काही समजत नसेल तर मला नक्की कमेंट करा आणि एक्स एम एल फाईल कशा पद्धतीने आपण आपल्या अलर्ट मशिन ॲप्लिकेशनमध्ये शेअर करायची हे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितले आहे तर भानू माझा थोडासा घसा बसलेला आहे त्यामुळे आवाज थोडासा कमी येत आहे त्यामुळे मी सारखं पॉज वगैरे करत होतो तर मग थोडीफार तब्येत देखील ठीक नाही आहे लग, आ, असल, तर भाऊ माफ करा आणि रेग्युलरली व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर आता नेहमी आपल्या चॅनलवर दोन दिवसातून किंवा एक दिवसातून व्हिडिओ जो असेल तो नेहमी येत जातील तरी भावानु चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील तरी भावन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद